संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या स्मृतिदिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते आज सकाळी दहा वाजता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आलं महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटेपासूनच पुसेगाव नगरी दुमदुमून गेली होती सकाळी अकरानंतर भाविकांचा रथ आणि समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता रथपूजेनंतर रथ, रथ गावातून प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर निघाला आणि त्यानंतर रथाच्या मिरवणुकीस मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला मिरवणुकीच्या अग्रभागी लेझिम आणि बँड पत्की होती लाखो भाविकांनी एक रुपयापासून ते दहा हजार रुपयापर्यंत नोटांचे हार मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने रथावर बांधले यावेळी सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पेढे मिठाई आणि गुलालाची उधळण करण्यात आली नोटांच्या वर्षावात निघालेली ही मिरवणूक सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेत होती रथदर्शनानंतर भाविकांची पावलं यात्रा स्थळाकडे आणि श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाकडे वळत होती त्यामुळे यात्रास्थळही गजबजून गेलं होतं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि यात्रा शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे देखील यात्रेकरूंना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात आला होता